केरळ सरकारच्या पुढाकारातून जागतिक बँकेनं 2 दिवसांची भारतीय हवामान बदलाविषयी एक विशेष परिषद आयोजित केली होती. इंडिया क्लायमेट अँड डेव्हलपमेंट पार्टनर्स मीटमध्ये भारताच्या हवामान बदलाविषयक सविस्तर चर्चा झाली. त्यातील निष्कर्ष धक्कादायक आहेत. येत्या काही वर्षात किंवा 2030 ते 2035 दरम्यान भारतात वारंवार आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या उष्णतेच्या लाटा असतील, त्यातून लोकांचं जगणं मुश्किल होईल. शिवाय देशाला कोट्यवधी रुपयांचं नुकसान सोसावं लागेल असा इशारा या परिषदेनं दिलाय. सध्याच्या पर्यावरणीय बदलाच्या परिस्थितीत हा इशारा दुर्लक्ष करून चालणार नाही. IPCC म्हणजेच इंटर गव्हर्नमेंट पॅनेल ऑन क्लायमेट चेंज या संस्थेनं ऑगस्ट 2021 भारताच्या बदलत्या हवामानाविषयी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर नुकतीच जागतिक बँक आणि केरळ राज्य सरकार यांच्या वतीनं 2 दिवसाची इंडिया क्लायमेट अँड डेव्हलपमेंट पार्टनर्स मीट ही परिषद झाली. या परिषदेचे निष्कर्ष भारतीयांसाठी धक्कादायक आहेत. भारत आणि भारतीय उपखंडातील देशांसाठी गंभीर धोक्यांचा इशारा देण्यात आलाय. पुढील 15 वर्षात भारतात वारंवार आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या उष्णतेच्या लाटा येतील आणि सहन करण्याच्या पलीकडे तापमान वाढेल, त्यामुळे लोकांचं जगणं सुद्धा मुश्किल होईल. भारतात 38 कोटी लोक थेट उन्हाच्या संपर्कात येणारी कामं करतात, त्यांच्यावर मोठा प्रभाव पडण्याची भीती आहे. 2030 उष्णतेच्या कारणानं भारतातील 3.5 कोटी नोकऱ्या कमी होतील, ज्याचा थेट परिणाम उत्पादकतेवर होईल असं भाकीत करण्यात आलंय. दक्षिण आशियाई देशात उष्णतेचा प्रभाव पडतो आणि दरवर्षी 101 अब्ज तासांपेक्षा अधिक वेळ वाया जातो. मॅकेन्से अँड कंपनी या जागतिक व्यवस्थापन संस्थेच्या अहवालानुसार उष्णतेमुळे भारताच्या GDP 4.5% नुकसान होण्याचा धोका आहे. शिवाय देशाची अन्न सुरक्षा विस्कळीत होऊन ताजं अन्न उत्पादनाचं $13 अब्ज नुकसान होईल. भारतात केवळ 8% कुटुंबांकडे एअर कंडिशन यंत्र आहे, 40% कुटुंबांकडे पंखे किंवा कूलर असतात, पण अनेक गरीब लोक गरम वातावरणात आणि गर्दीच्या घरात राहतात. उष्णतेच्या लाटेमध्ये त्यांचा जीव धोक्यात येईल असा इशारा या परिषदेनं दिलाय. गेल्या 2 वर्षात नागपूर आणि दिल्लीचं तापमान 46 अंशांवर गेलं होतं. विदर्भातील अनेक शहरांचं तापमान जागतिक क्रमवारीत 10 आलं होतं. उष्णता वाढली की पाऊस वाढतो आणि महापुराचा धोका निर्माण होतो, त्यातूनही मोठी जीवित आणि वित्तहानी होते. त्यामुळे भारतात पुढील 15 वर्षात उष्णतेची लाट वाढण्याची भीती दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यामुळे आत्तापासूनच प्रत्येकानं पर्यावरण रक्षणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे.